अर्थात आता तुम्ही सगळे मेहंदीचे तांदूळ निवडणे किंवा चुडा भरणे या सगळ्या गोष्टीचे ब्लॉग पाहताय, पण आजचा ब्लॉग आहे ताईची हळद आहे म्हणजे वृषालीची हळद आहे. तर बघूया आता हळदीच्या ब्लॉगमध्ये काय काय पाहायला मिळते. ऑफकोर्स खूप जण आले, खूप धमाल मस्ती चालूच आहे, पण या ब्लॉगमध्ये काय आहे तर ते पाहणार तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण पाहावा लागेल. तर चला आता मी आतमध्ये जाते, बघूयात कोण कोण आले आणि काय काय गडबड चालू आहे. आणि अशा प्रकारे आम्ही वृषालीची हळद असा मस्तपैकी पोस्टर लावलेला आहे आणि खाली जिथे नाचणार आहोत आम्ही तिथे मस्त अशा प्रकारे पडद्यांचं डेकोरेशन केलंय छोटंसं. आणि आता आपण बिल्डिंगमध्ये एंटर करूया आणि बघूयात की घरी काय काय तयारी चालू आहे. वृषालीची हळद असा पोस्टर लावलेला आहे, वरती अशी फुल अशी लाईट वगैरे लावलेली आहे आणि ते हर्षूने मग अशीच रांगोळी वगैरे पण काढली आणि अशा प्रकारे वरती असं छान लाइटिंग वगैरे केलेली आहे, तोरणं वगैरे लावलेले आहेत फुलांचं. आता आतमध्ये जाऊन बघूयात की आतमध्ये कशी तयारी झाली. फर्स्ट म्हणजे हळद म्हटल्यावर पिवळा रंग हा येतो, तर सगळ्यांनी मोस्ट ऑफ सगळ्यांनी पिवळा रंग घालायचा प्रयत्न केलाय आणि सगळे असे येलो येलो असले. आंब्याचा सीझन आहे, सगळे आंबे दिसतायत. सगळ्यांनी छान असं पिवळ्या रंगाचे कपडे घातलेले आहेत आणि हे असं छान आम्ही तोरणं मग असे लावले, तुम्ही बघितलं असेल डेकोरेशनची तयारी करताना. आणि सगळे आलेले आहेत इथे आणि इथे मागे आमची नवरी तयार झालेली आहे, पूर्ण रेडी झालेली आहे आणि थोड्या वेळात हळद सुरू होईल. तोपर्यंत आपण डेकोरेशन बघूयात. आणि ही आमच्या आत्या येल्लो साडी घालून, आत्याबाई येल्लो साडी घालून बसलेली आहे, त्याला बघूयात डेकोरेशन. तर डेकोरेशन मध्ये बघू शकता की आम्ही दोन साड्यांचा उपयोग करून असं हे छान डेकोरेशन केलेलं आहे आणि सिंपल सोबर होण्याचा प्रयत्न केला. सध्या ट्रेंडी लुक आहे याचा, तर ते ट्राय केलंय. तर हे छान अशा प्रकारे आम्ही आणि हे आणि इथे सगळ्या बायका बसल्या आहेत, आमच्या काकी मामी आत्या सगळ्या बसले आहेत आणि माझ्या छोट्या बहिणीचा व्हिडिओ कॉल आलाय. व्हिडिओ कॉल आलाय तर ती तिकडे आम्हाला बघते आणि अशा प्रकारे सगळेजण आणि माणस आजीच्या मांडीवर बसलाय. तुम्ही काय करता इथे? फोटो टाकू. हा कोण आहे तुझ्या बाजूला? पण माणस माझा भाऊ आहे. तुझा भाऊ आहे तर पप्पी तर नाही. येलो कोणी शिकवलं? नको करवळ्या पाहिजे. काय करा, काय करा, काय करा, काय करा, काय करा. हॅलो मंडळी, जलेबी बाई संपवायचं म्हणून आताच फिरवून टाकली.
आणि आता आमच्या इथे जेव्हा लग्न असतं तेव्हा नीम सांडणं हा एक ही एक पद्धत आहे. आणि तीच पद्धतीचं जे काही परंपरा आहे किंवा ज्या रीती आहेत त्या रीतीनुसार इथे पूजा चालू आहे. क्षणात एका मोहरले गं
Baby, you just like a fish. Kisi ke haath na hai. Vaagan se khelti ho. Maze tum leti ho. Hume na deti ho. Jo mangu, tell me what. कुठे कशी कधी कधी